परिचारकांचा शासनापर्यंत पोहोचण्यासाठी संगणक परिचालक यांच्या संग्रामपूर पंचायत समिती येथे एक दिवसीय धरणे आंदोलन. राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे दिनांक 19 जुलै 2021 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलनाला धार देण्यासाठी दिनांक 26 जुलै 2021 ला ट्विटर मोर्चाचे आयोजन केले आहे. तर आज सर्व पंचायत समिती समोर धरणे आंदोलन केले. दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी पंचायत समिती राज्यातील सर्व ग्रामपंचायत पंचायत समिती संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून संगणक परिचालक पद निश्चित करून कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी. सर्व संगणक परिचालकांना राज्याच्या निधीतून किमान मासिक वेतन 15,000 रुपये देणे. सर्व संगणक परिचालक यांची जुलै 2019 पर्यंतचे सर्व थकीत मानधन देण्यात यावे. तसेच ज्या संगणक परिचालकांना विना सूचना कामावरून कमी करण्यात आले आहे त्यांना बिनशर्त कामावर घेण्यात यावे. अशा विविध मागण्या घेऊन संग्रामपूर संगणक परिचालक धरणे आंदोलनाला बसले. धरणे आंदोलनाला जिल्हा कोषाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष प्रवीण कंडारकर, उपाध्यक्ष मोहन बेंदरकर, कोषाध्यक्ष नरेंद्र रायलकर, वैशाली कोकाटी, गौतम वानखडे, मोहन घिवे, संदीप इंगळे, दीपक पोहुरकर व इतर सर्व संगणक परिचालक हजर होते. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 19/8/2019 पासून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे. कामबंदोलनाचा आंदोलनाला धार देण्यासाठी आपण दिनांक 26/8/2019 रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी ट्विटर मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्या ट्विटर मोर्चाचं महत्व आणि त्या ट्विटर मोर्चाची ताकद हे आहे की त्या दिवशी दिवसभर आपला हॅशटॅग मराठी आपला टॅग आहे हॅशटॅग संगणक परिचालक हा दिवसभर एक नंबरवर भारतात एक नंबरवर राहिला. हे आपल्या संगणक परिचालकांची ताकद आहे, एकजूट आहे. आज त्या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रामधील प्रत्येक पंचायत समितीसमोर आपण धरणे आंदोलन चालू केलेलं आहे. आज त्या धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व 22 ते 23 हजार संगणक परिचालक आज सहभागी आहेत. आज या आंदोलनानंतरही महाराष्ट्र सरकारला जर या संगणक परिचालकांची दखल घ्या वाटत नसेल त्याच्यापुढे हे आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. आमच्या मागण्या जर समजा शासनानं यावर पर्याय नाही काढला, तोडगा नाही काढला, तर भविष्यात येत्या निवडणुकीमध्ये आपली ताकद आमच्या महाराष्ट्राच्या संगणक परिचालकांच्या तर्फे आम्ही आमच्या सर्व रस्त्यावर तालुका तालुका स्तरावर दाखवून देऊ हे यावेळेस आम्ही सांगू शकतो.